माझं नाव निर्मला जोशी, माझं वय 75, मी एक गृहिणी आहे. मला 60 नंतर ब्लड प्रेशर चालू झालं आणि 65 दरम्याने डायबेटीस चालू झाला. असा तो थोडासा त्रास असा विशेष नाही, पण जाणवायला लागलं की तो डायबेटीस आहे, प्रेशर आहे. मग डॉक्टरांच्या सल्ल्याने माझे औषध उपचार चालू झाले. मी डायबेटीससाठी GP1 घेते आणि ब्लड प्रेशरसाठी ॲम्युलोडक 5 mg असं त्या दोन गोळ्या मी घेते आणि बाकी मला विशेष काही त्रास होत नव्हता. पण आता 1-2-3 वर्षापासून मला थोडा दम लागायला लागला आणि थोडासा खोकल्याचा त्रास होता मला. मी डॉक्टरांकडे फॅमिली डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी मला सांगितलं की म्हटलं असं असं होत आहे मला, काय करू. ते म्हणाले तुम्ही ACG काढून घ्या एकदा. ACG काढताना मग मला माधवबागेचं वाचनात आलं की माधवबागेत थोडी सिनियर सिटिझनसाठी काहीतरी सवलतीच्या दृष्टीने उपचार पद्धती आहे चालू. मग मी तिकडे गेले, मी माधवबागेत गेले. मग माधवबागेत मला आधी साधा ECG काढला माझा आणि तो ECG जरा खराब आला, तरी त्यातून एवढं डॉक्टरना हे मिळालं नाही, संतोष असं म्हणजे समाधान. मग त्यांनी ते म्हणाले आपण तू ट्रेडमिलवर तुम्ही चाला, मग तिथून मी तुमचा इको हा काढतो, ECG काढतो परत. मग तिथे काढला तेव्हा तो ECG खूप खराब आला. मग त्याने घरच्या माझ्याबरोबर माझा मुलगा आला होता, त्याला सांगितलं की हा ECG बघा असं सगळं. मग त्याच्यात जे काय आहे ते त्याला सांगितलं. मग त्या दृष्टीने उपचार पद्धती चालू झाली. मग उपचार पद्धती चालू झाल्यावर मग त्यांनी मला सांगितलं की पंचकर्माच्या उपचार पद्धती आम्ही तुम्हाला करणार आहोत. तर काय, तर मॉलिश आहे, नंतर वाफ आहे आणि बसली, असे तुम्हाला हे दिले जातील पंचकर्माचे 3 प्रकार. मग ते त्यांनी वेळा दिला त्याप्रमाणे 21 सिटिंग माझे घेतले त्यांनी करून आणि 10 सिटिंग झाल्यानंतर परत एकदा माझी टेस्ट केली त्यांनी. तर टेस्ट केल्यानंतर मी त्या ट्रेडमिल्कवर जवळजवळ 9 चालले. पहिल्यांदा मी 3 चालू शकत होते, मग 9 चालले तेव्हा डॉक्टरना समाधान झालं की आपण ट्रीटमेंट देतो आहे त्याचा काहीतरी फायदा होतो आहे. आणि आता माझ्या सगळ्या 21 त्यांच्या सिटिंग झाल्या, सगळं झालं. आता फक्त त्यांनी आणखी 2 मला औषध घ्यायला सांगितलं आहे. तिथल्या ज्या परिचारिका आहेत त्यांनी ज्यांनी माझ्यावर हे सगळं ट्रीटमेंट दिली त्या मुलीस खूप चांगल्या स्वभावाने त्यांनी छान व्यवस्थित सांभाळून घेतलं, कुठे काही कमी पडू दिलं नाही, प्रेमाने सगळं सांगितलं. आणि तो सगळा स्टाफच्याबद्दल मी 10 धन्यवाद त्यांना देईन की त्यांनी खरंच चांगली ट्रीटमेंट दिली आम्हाला. आमचे आहार नॉर्मल आहेत पहिल्यापासून, वयाच्या दृष्टीने विचार केल्यानंतर सकाळी नाश्ता, दुपार 12:30 जेवण आणि संध्याकाळी काही खाल्लं तर थोडं अगदी थोडासा नाश्ता आणि रात्री परत अगदी थोडं जेवण, हे पहिल्यापासून असल्यामुळे नाश्त्यात काही त्यांनी मला खूप सांगितलं नाही. फक्त तेल बिल जास्त खाऊ नका, घरचं तूप चालेल सांगितलं, घरी कढवलेलं त्यामुळे तो एक प्रश्न नाही आहे. नंतर व्यायाम करायला सांगितला, व्यायाम म्हणजे तुमच्या वयाच्या दृष्टीने तुम्ही फिरायचा व्यायाम करायचा, जे शक्यतो 20 सकाळी तुम्ही फिरा, संध्याकाळी जमलं तर आणखीन चांगलं, पण त्यात एक वेळ तरी कमीत कमी 20 तुम्ही फिरावं. मी जास्त म्हणजे असं ताजतवानं म्हणतो ना तसं मला वाटतं. बाकी पहिल्यापासून मी काही खूप जरी काही होत होता तरी घरात कुठलं काम केलं नाही किंवा कुठे जाणं येणं नाही असं काही नाही. फक्त मी जिना चढायचं कंपल्सरी कुठे जात नव्हते, तेवढं पथ्य मी पाळत होते की अजिबात जिना चढायचा नाही, कारण जिना चढून जास्त त्रास होतो हे माहिती होतं, ऐकलेलं होतं. त्यामुळे डॉक्टरनी पण सांगितलं की जिना जेवढं कमी करता येईल तेवढं चढा असं. पण आता आमच्या सोसायटीचा जर कधी लिफ्ट नसली तर 3 असल्यामुळे चढून जाते, उतरते, उतरायला काही प्रश्न येत नाही, चढताना जरा पण सावकाश सावकाश चढते, पण एवढा दम लागत नाही मला. जो पहिल्यांदा दम लागत होता खूप, तो आता दम लागत नाही.